नव वर्ष अनुषंगाने आम्ही एक मोठा बंदोबस्त प्लान केलेला आहे, ज्याच्यामध्ये 4 DYSP, 14 PI, 60 API PSI आणि जवळपास 500 अमलदार यांना आम्ही लावलेले आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 2 ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे. अशी एकूण पूर्ण जिल्ह्यामध्ये 40 ठिकाणी नाकाबंदी आहे. हा बंदोबस्त संध्याकाळीपासून रात्री उशिरापर्यंत चालणार. वाहनाची चेकिंग, जोरदार वाहनाची चेकिंग होणार. ड्रंकन ड्रायव्हिंगचे केसेस होणार. ड्रायव्हिंग करताना दारू पिऊन ड्रायव्हिंग करताना जे लोक आहेत त्यांना आम्ही चेक करणार आणि केस करणार. तर वर्धा जिल्ह्याचे जे पत्रकार बंधू आहेत त्यांच्या माध्यमातून मी नागरिकांना नवीन वर्षाची शुभेच्छा देतो. आपला नवीन वर्ष आनंदमय, आरोग्यमय आणि समृद्धीचे जावे अशी मी कामना करतो. परंतु वर्धा जिल्ह्याचे सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण जे प्रोव्हिशनचा जे लॉ आहे, दारू बंदीबद्दल जे लॉ आहे त्याचा पालन करा. ट्रॅफिकचे जे नियम आहे ट्रॅफिकचे नियमाचा पालन करा. रॅश ड्रायव्हिंग करू नका. आपण उत्सव साजरा करा परंतु नियमाची चौकटीमध्ये राहून नियम उत्सव साजरा करा. पोलीस जे लोक नियमाचा पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस सुसज्ज आहे. वर्धा जिल्ह्याचे सर्व रेस्टॉरंट, हॉटेल आणि जे कार्यालय आहे, मोठे मोठे रिसॉर्ट जे आहे, सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण कोणत्याही प्रकारची दारू अलाव करू नका. जे वर्धा जिल्ह्यामध्ये नियम आहे त्या नियमानुसार आपण आपला बिहेवियर नियमानुसार ठेवा. अदरवाईज कारवाई एकदम आनंदमय उत्सव आहे. बरेच दिवस नंतर विदाउट कोरोना आपण नवीन वर्ष साजरा करत आहे. तर आनंदाची रीतीने आपण उत्सव साजरा करा जेणेकरून पूर्ण जिल्ह्यामध्ये शांती आणि